सातारा शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंवर टीका केली. आरोप करण्याऐवजी समोरासमोरून येण्याचे आवाहन केले. नावे ठेवायला अक्कल लागत नाही असं सांगत माझ्याबाबत कोणी खोटं बोललं तर मिशा काय भुवई पण काढून टाकेन असा इशारा शिवेंद्रराजे यांना दिलाय. बऱ्याच प्रभागातले रस्ते काही ठिकाणी जे आपले जागा मोकळ्या जागा आहेत त्याचं डेव्हलप करायचे प्रस्ताव होते. काही ठिकाणी बाग बगीचे जे आहेत त्या ठिकाणी व्यायामाचं साहित्य वगैरे बसवण्याच्या मागण्या होत्या. अशी वेगवेगळी कामं या 6 कोटी 70 लाखामध्ये मिळालेली आहेत आणि अतिशय जलद गतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी हा निधी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. एकदा बजेट झालं की परत अजून पुढं एप्रिलच्या दरम्यान हे बजेट एकदा हे झालं की एप्रिलच्या दरम्यान पुढचं जे काय असेल अजून पण निधी म्हणजे मागणी तर केलेलीच आहे. अजून निधी जो लागणार आहे त्यासाठी तर त्याला पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल. शहरातील काही प्रमुख रस्ते जे आहेत हे कायमस्वरूपी काय होण्याच्या ह्याच्यानं दृष्टीनं एक काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडं मी दिलेला आहे किंवा त्याला काँक्रिटीकरणालाही मिळावं. म्हणजे जिथं वाहतूक जास्त आहे म्हणजे एकदाच काँक्रिटीकरण झालं तर त्याची लाईफ पण चांगली टिकते. त्याचा पण पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर त्याची पण मान्यता शहराच्या ह्याच्यासाठी विकासासाठी घेण्याचा प्रयत्न आहे. लवकर ती पण मान्यता मिळेल. ह्या कामाचं उद्घाटन आता नेमकं कोण करणार? तुम्ही करणार का आता आणि कोण? नाही, ह्या कामाचं म्हणण्यापेक्षा आता जी कामं पाठपुरावा करून आज राज्य सरकारकडनं आमदार म्हणून मी आणतोय शेवटी ती कामं माझीच आहेत. मी कधी दुसऱ्यांच्या कामांवर काही सांगायला गेलेलं नाही आणि जी कामं मी पाठपुरावा करून किंवा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून जो निधी आणला आहे तो सगळ्यांना आहे. त्यामुळं शेवटी उद्घाटन आणि ह्या गोष्टीला मला जास्त महत्त्व नाही द्यायचं. कामं होणं निधी मिळणं याला आणि दर्जेदार कामं होणं ह्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे आणि मी माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पाडतोय. त्यामुळं कोण बातम्या काय देतं आहे आणि कोण फोटो काढून काय करतं आहे ह्याला काय फार महत्त्व देत बसण्याचा अर्थ नाही. कारण आजपर्यंत केंद्रातनं तसं बघितलं तर सातारसाठी काहीच आलेलं नाही आहे. इतर गोष्टी आहे आज आणि ज्या काही इतर योजना आहेत म्हणजे त्या सातारकरांच्या किती उपयोगाच्या झाल्या. आता कास्टचं धरणाचं काम हे म्हणजे त्याला पहिली पण मान्यता मी मागं पण बोललो होतो की काम सुरुवातीला पण अजित पवार असताना मी मंजूर करून घेतलं. सुधारित प्रशासकीय मान्यता पण या कामाला मी मिळवून आणली किंवा दादांच्या मागं लागून ती गेलं. या उलट जे ग्रेट सेपरेटरचं आता मूर्तिमंत उदाहरण तसं कोणी जर बोललं तर देवा शपथ सांगतो मिशा काय भुयाव काढून टाकेन परत तोंड दाखवणार नाही. आज ह्या ठिकाणी फक्त सातारा जेवढ्यासाठी आहे लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला जी जो वारसा मिळाला आहे तो वसा पुढं घेण्याचा आम्ही जपतो. ह्यांनी काय जपलं? ह्यांनी काय यांच्या अगोदरच्या यांनी कोणी काय जपलं? बोलायचं असेल तर पुरावा निश्चित मी सांगतो आम्ही बोलायला तयार आहोत. तुम्ही सांगा ना पुरावे काय काय बोलायचं. केळसनी प्रकार आणि हे जर तेवढंच ह्यांनी कार्य केलं असतं तर मला सांगा त्यांच्या घरातली आम कोण कशी काय निवडून आले. एवढं महान कार्य केलं ना का सर्वसामान्य माणसाच्या समोर तुम्ही टिकू शकला नाही. लोकांना माहीत आहे भ्रष्ट कोण आहे आणि क्रियानिष्ठ कोण आहे. मी माझे स्पष्टीकरण देण्याकरता इथं तुमच्यासमोर उभं नाही आहे. पण जे सारखं आरोप होतं ते त्यांना तुमच्या माध्यमातनं मला एवढंच सांगायचं आहे कधी त्यांनी दिवस निवडावा टाईम त्यांनी निवडावी जागा त्यांनी निवडावी. गांधी मैदान असू दे ZP चं ग्राउंड कुठलं नाही तर कुठं पण रस्त्यावर कुठं पण
मोती चौक म्हणा कुठं कुठं तुम्ही म्हणाल त्यांचं आवडतं सुरू बंगल्यासमोर घ्या कुठं पण आमची तयारी एकदा लोकांना कळू दे की सारखं जे भ्रष्ट म्हणतात ना ते किती क्रियानिष्ठ आहे आजपर्यंत ह्यांना कसं आहे एवढं त्यांच्या रक्तात भ्रष्टाचार शिरला आहे की त्यांना असं वाटतं की बस त्यासमोर सारखं भ्रष्टाचार हे आम्हाला शिकवण कधी आमच्या आई वडिलांनी दिली नाही त्यांना कोणाची शिकवण मिळाली मला माहीत नाही पण या घराण्याला अशोभनीय असं कार्य त्यांच्याकडनं घडते बोलण्यासारखं भरपूर आहे पण त्यांना कधी त्यांनी आणि तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही या चॅलेंज म्हणून नाही एकदा कळू द्या ना लोकांना जर मी वाईट आहे तर मला या पदावर राहायचा अधिकार नाही. आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर जाहिरातबाजीपेक्षा मी कामाला महत्त्व देतो अशी टीका केली होती. जीवन सोनवणे, झुमो न्यूज, सातारा.